मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळ कार्यालयाचं स्थलांतर करण्याची मागणी केली जात आहे. भाजपा अल्पसंख्याक मोर्चा विभागाचे यवतमाळ जिल्हा उपाध्यक्षपदी विराजमान होताच मोहम्मद अतीक महाराष्ट्रवाले यांनी मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळ यवतमाळ या कार्यालयाला भेट दिली. कार्यालयाच्या केव्हाचं बोजावर उडाला हे लक्षात आलं. उद्योग भवन, सामाजिक न्याय विभाग अशा अनेक ठिकाणी महामंडळाच्या कार्यालयाची जागा, नेमणूक कुठे आहे, कार्यालय कुठं आहे, स्थलांतरित केलं का की कार्यालय जाणीवपूर्वक अज्ञानस्थळी ठेवून अल्पसंख्याक समाजावरती अन्याय करण्याचं एक षडयंत्र तर नसावं असा शोध घेतला जातोय. महाराष्ट्रातील अल्पसंख्याक मुस्लिमांना न्याय देणारे, उद्योजक निर्माण करणारे, शैक्षणिक आर्थिक योजना राबवणारे एवढं मोठं महामंडळ एका गल्लीच्या कानाकोपऱ्यात अडवून आल्यानं भाजपा जिल्हा उपाध्यक्ष मोहम्मद अतीक महाराष्ट्रवाले यांना राग अनावर झाला. त्यांनी थेट राष्ट्रवादीचे मंत्री नवाब मलिक यांना खुले आव्हान केलं. अल्पसंख्याक मतदारांच्या भरोशावरती आपण निवडणूक लढवता, भाजपा जातीवादी पार्टी आहे असं जनसामान्यांमध्ये दर्शवता. मुळीच भाजपा ही जातीवादी पार्टी नसून प्रत्येक जाती धर्मासाठी काम करणारं एकमेव राष्ट्रीय पार्टी आहे. अशातच महामंडळाच्या दुरावस्थेमुळे महाविकास आघाडीची अल्पसंख्याक बांधवांविषयी मानसिकता कशा पद्धतीनं षडयंत्राची आहे हे लक्षात येतं. अनेक वर्षांपासून महामंडळ पुनर्गठित केलं नाहीये, थेट कर्जाचं वाटपही झालं नाहीये, शैक्षणिक कर्ज वाटप अल्पदरात, जनजागृती नाही, महामंडळाचा प्रसार प्रचार नाही, योजनेच्या मुस्लिम बांधवांपर्यंत पोहोचत नाहीयेत, यामुळे अनेक समस्या येतात असं मोहम्मद अतीक महाराष्ट्रवाले यांनी अनेक वेगवेगळ्या समस्यांना वाचा फोडली आहे. या पत्रकार परिषदेला भाजपा तालुका अध्यक्ष रवींद्र आरगडे, महादेव सुपारे, जिल्हा उपाध्यक्ष कल्पना पवार, सदस्य महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी कामगार आघाडी अनिल भरारे, अमित शाह, स्वप्नील दुधे, अल्पसंख्याक मोर्चा आघाडीचे अब्दुल गफ्फर आदी उपस्थित होते. भारतीय जनता पार्टी अल्पसंख्यक जिला उपाध्यक्ष, मैं राष्ट्रवादी नवाब मलिक साहब को खुला चैलेंज करता हूं कि आप जो अल्पसंख्यक के बुनियाद पे जो वोट लेते हैं और मेरी अल्पसंख्यक समाज आपको वोट भी देती है, लेकिन आपने जो पूरे राज्य में अल्पसंख्यक डेवलपमेंट मंडल जो ठप करके बैठे हैं, वो आप अगर 30 दिन में, मैं 30 दिन का जो है तो आपको टाइम देता हूँ कि 30 दिन में आप अगर जो डेवलपमेंट को, ये मंडल को डेवलप अगर नहीं करते हैं तो मैं पूरे ज़िले में और बल्कि पूरे महाराष्ट्र में आंदोलन करूँगा. और जो यवतमाल में जो महामंडल की जो ऑफिस है जिसका पता नहीं है, जिसको आपने गुप्त रखे है, जो उद्योग भवन से उठाकर, शासकीय बिल्डिंग से उठाकर किसी एक मोहल्ले में जो सहयोग नगर है, जो सहयोग नगर का पता भी नहीं मिलता, उस बिल्डिंग, उस सहयोग नगर से उठाकर शासकीय इमारत में आप उसको 30 दिन में पहुंचाइए. जो आपने इसका हाल जो है एकदम खतरनाक और बुरा करके रखे है. महामंडल जे आता अधिक मौलाना यांनी त्यांच्याबद्दल सविस्तर माहिती दिलेली आहे, त्या महामंडळाचे अध्यक्ष आणि त्यांचं जे मंत्रालय आहे, त्यांचं मंत्रालय आता यांनी सांगितलं की नवीन नवाब मलिक साहेबांकडे त्यांचं मंत्रालय आहे. माझी त्यांना विनंती आहे की अल्पसंख्याक आयोग, अल्पसंख्याक आयोग असो की अल्पसंख्याक मंडळी असो की त्यातले लाभार्थी असो, त्यांना कर्ज मिळालं पाहिजे, त्यांच्या मुलांना शिष्यवृत्ती मिळाली पाहिजे, त्यांच्या आर्थिक उन्नतीत वाढ झाली पाहिजे, त्यांच्या मुलांना IAS IPS हे जे शिक्षणाचा जो काही त्यांचा कोटा आहे तो कोटा या महामंडळात पूर्ण झाला पाहिजे. हे महामंडळ म्हणजे या आघाडी शासनामध्ये पांढरे हत्ती होऊन राहिलेले आहे. या महामंडळाचा काही लाभ नाही. मग तो एक मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळ असो, राजर्षी शाहू महामंडळ असो, इतर मागासवर्गीय महामंडळ असो, या महामंडळाचा सर्वसामान्य जनतेला काहीही लाभ होत नाही आहे. आमची शासनाला विनंती आहे आणि आता मौलानांनी जे एक त्यांना अल्टिमेटम दिलेला आहे की हे जर महामंडळाचे काम उचित नाही झाले, योग्य नाही झाले, सर्वसामान्य मंडळींना ज्या ते महामंडळाच्या अंतर्गत येतात त्यांना जर त्यांचा योग्य फायदा नाही झाला तर काय चाटायचं आहे का हे महामंडळ. प्रतिनिधी अजित महिंद्रे, न्यूज स्टुडिओ 24, यवतमाळ. राज्यातल्या आणि देशातल्या ताज्या घडामोडींसाठी आजच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि बघत रहा ताज्या घडामोडी.